पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेस 149 वर्ष पूर्ण झाले असून बुधवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हरी मंदिर पुणे प्रार्थना समाज संस्थेमध्ये पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांना डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर पुरस्कार देण्यात येणार असून अशी माहिती संस्थेचे चिटणीस डॉक्टर दिलीप जोग यांनी दिली आहे. पुरस्कार वितरण समारंभासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अशोक कामत, भरतभाई शहा, निवृत्त एअर कमांडर अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणाऱ्या संस्थेस देण्यात येतो. समाजातील वेगवेगळ्या घटकातील सामंजस्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो, तर डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार सामाजिक कार्य तसेच विशेष बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देण्यात येतो. समाजाची स्थापना 1870 झाली आणि 4 डिसेंबर 2019 रोजी ही संस्था 149 वर्ष पूर्ण करून 150व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. गेली काही वर्ष पुणे प्रार्थना समाज काही पुरस्कार या फाउंडेशन डे हा जो स्थापना दिन आहे त्या दिवशी देण्याकरता ही घोषित करत असते. तसंच यावर्षी हे 3 महत्त्वाचे पुरस्कार घोषित करायला संस्थेला अतिशय आनंद होत आहे. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर जे संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होत त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित ज्यांनी डाएटबद्दल त्यांचं संशोधन केलं, अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या त्यांनी ते संशोधन करून प्रसिद्ध केलं आणि ते मुक्तपणे सर्व नागरिकांना जगामधल्या उपलब्ध आहे आणि हजारो नाही लाखो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. त्याला एक मान्यता म्हणून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.